बाबा आता बरं वाटतं ना तुम्हाला? हो। तरी एकदा डॉक्टरकडे जाऊन आला असता तर बरं झालं असतं। नाही, त्याची गरज नाही, पण मला वाटलं तुम्ही जाऊन ये। नितीश, तू उद्या बाबांना डॉक्टरकडे घेऊन जाशील? ठीक आहे। आई, ही भाजी खूप दिवसांनी केलीस ना तू, मस्त झाले। बाबा तुम्हाला वाढू भाजी नको, लागली तर मी घेईन। नितीश तुला नको? अरे असं काय करतोस, तुला आवडते नाही भाजी, मग घे ना थोडी, थांब मी वाढते। ताई नको सांगितलं ना। ओके आई तुला वाढते। नाही नको, झालं माझं झालं। तुझ्या ताटात अजून सगळं तसंच आहे, असं कसं झालं? थांब मी वाढते। माझं पोट भरलंय, झालं मला। तू काहीच खाल्लं नाहीयेस, थोडस खाऊन। आई आई प्लीज थांब प्लीज। मला बोलायचं तुम्हा सगळ्यांची। आय नो, या राजवीर प्रकरणामुळे तुम्हा सगळ्यांनाच खूप त्रास होतो, पण हा एक विषय सोडला तर आपल्या घरात दुसरा काहीच प्रॉब्लेम नाहीये। आणि या एका कारणामुळे आपल्या घरातलं सगळं वातावरण बिघडण्याची काहीच गरज नाहीये। नाही, आय मीन आपण बाकी सुद्धा वेगवेगळ्या विषयांवरती बोलत असतो ना, मग तसंच एक नॉर्मल कम्युनिकेशन आपण सुरू ठेवूच शकतो, काय प्रॉब्लेम आहे? आणि बाबा आज सकाळी जे काही झालं मी सांगितलं ना, मला आता बरं वाटतंय म्हणून। बाबा माझं इतकंच म्हणणं आहे की आज जे काही झालं ते व्हायला नको होतं। तुम्हीच म्हणालात ना की तुमची तंद्री लागली आणि तुम्ही पुढे चालत गेलात, याचा अर्थ तुम्ही राजवीरचा विचार करत होता बरोबर ना? आई प्लीज नको ना वागू असं। तुला माहितीये ना, तुझ्याशी बोलल्याशिवाय माझा दिवस जात नाही। आणि नितीश तुला आणखी कसं आणि कोणत्या शब्दात समजावं मला तेच कळत नाहीये, काय बोलू मी तुला म्हणजे तुला कळेल? ताई प्लीज, आता जेवताना या विषयावर न बोललेलंच बरे। अरे मग कधी बोलायचं? फक्त जेवणाच्या निमित्ताने आपण एकत्र बसतोय, बाकी कधी बोलू मी, सांग ना। आय एम सॉरी, मी रिक्वेस्ट करते असं समजा। तुम्ही चिडलात ना माझ्यावर, मग मला ओरडा ना हवं तर भांडा माझ्याशी, प्लीज असा अबोला नका धरू। तुम्ही तिघही माझ्या समोर असता पण कोणी एका शब्दाने माझ्याशी बोलत नाही, मला त्रास होतो माहितीये किती। यापुढे राजवीर मोहिते पाटील हा विषय आपल्या घरात नाही काढायचा। जर यानेच आपल्या घरातलं वातावरण आधीसारखं होणार असेल तर ठीक आहे। मी काही करायला तयार आहे। म्हणू थांब बस। मनवा, तू आत्ताच म्हणाली की राजवीर मोहिते पाटील हा विषय आपल्या घरी बंद केल्याने आपलं घर परत पहिल्यासारखं होणार असेल तर तू वाटेल ते करायला तयार आहेस बरोबर?
आता जर मी तुला सांगितलं की तू राजवीर मोहिते पाटलांशी लग्न करू नकोस तर राजवीरशी लग्न न केल्याने जर सगळं परत पूर्वीसारखं होणार असेल तर ठीक आहे. मी नाही करणार राजवीरशी लग्न. औषधं घेतलीत का? औषधाची वेळ झाली. घेते. माई काय झालं? का दचकलात? नाही काही नाही. तुम्ही जुना फोटोंचा अल्बम बघत होतात ना माई? हो. मी बघू. हे घे पण कोणाला काही सांगू नकोस. हो. माई हे साहेबांचे आई बाबा आहेत ना? किती गोड होत्या ना साहेबांची आई. साहेबांचे डोळे अगदी त्यांच्या आईसारखे आहेत. हो ना माई? माई एक विचारू. नाही म्हणजे नक्की काय झालं होतं साहेबांच्या आई आणि बाबांमध्ये? नाही म्हणजे यशदादा आणि नंदाताई बोलत असतात वरचेवर म्हणून विचारलं. तू उगीच नको ते चौकशा करू नकोस. राजवीरला कळलं तर कामावरून काढून टाकतील. नाही नाही मी परत नाही विचारणार आणि कुणाला सांगणारही नाही. तुमची औषधांची वेळ झाली होती म्हणून आठवण करून द्यायला आले होते. हा घेते. माझ्यावर किती मोठी जबाबदारी टाकून गेलात तुम्ही दोघ. का परीक्षा बघते त्या पोरीची अशी? आरती बाप आहे ती समी. तिच्यासाठी कोण योग्य कोण अयोग्य ठरवताना 100 वेळा विचार करणं गरजेचं. त्या राजवीरच्या हातात तिचा हात देताना अजूनही मन तयार होत नाही माझं. मी जरा बोलू का? नाही म्हणजे तुम्हाला असं वाटेल की मी माझं मत बदलते पण साखरपुड्याच्या दिवशी ते आले नाहीत. पण त्याला सुद्धा काहीतरी कारण होत. त्यांच्या आईच्या बातमीच्या मुळे ते असे वागले याची कबुली सुद्धा दिली. मग काय नाही. तुम्ही मोठ्या मोठ्या गुन्हेगारांना सुद्धा माफ केलेत. त्या रंगाच बघा ना, एवढं सगळं होऊन सुद्धा तुम्ही माफ केलं ना रंगाला. मग राजवीरला का नाही माफ करत? बरं त्यांचं चुकलं असलं तरी सुद्धा ते गुन्हेगार नाहीयेत ना. त्यांनी माफी मागितली आहे ना आणि शिक्षा भोगायला सुद्धा तयार आहेत ते. आणखीन काय हवे तुम्हाला? वर तो माणूस कितीही चांगला दिसत असला ना तरी मनात शंका आल्याशिवाय राहत नाही. आपल्या मनूसाठी सुद्धा नाही. तुम्ही निधन आपल्या मनूवर तरी विश्वास ठेवायला हवा. ती एवढं म्हणते म्हणून तिचं ऐकावं असं नाही का वाटत? या सगळ्या प्रकरणामध्ये मनूच जमेची बाजू आहे. ते कसेही वागले ना तरी मनू त्यांना सांभाळून घेईल याची खात्री आहे मला. मन ऐका म्हणालात तिला? म्हणजे राजवीरशी लग्न करू नकोस असं का म्हणालात मग अशी? आणि तिने सुद्धा तुम्हाला होकार दिला आपल्या घरासाठी. मी ओळखते तिला. त्या रात्रभर झोपायची नाही माझी पोर. ठीक आहे आपण या विषयावर नंतर बोलूया. आपण आरती
आता आणखीन विषय वाढू नकोस. खूप रात्र झाली, झोपत. आज बराच वेळ लागला फोन उचला. ऍक्च्युअली मी ते नाही, मी सहज विचारलं. काय झालं एवढा रात्री फोन केला? काल रात्री रागात फोन कट केला तुम्ही माझा. अजून राग गेलाय की? आय एम सॉरी, काल माझी जरा चिडचिड झाली. मी एवढं चिडायला नको होतो. आय एम रिअली सॉरी. नक्की राग गेलाय तुमचा? हो नक्की. हो नक्की, असं का विचारताय? गुड, मग मला आता तुम्हाला बघायचं. काय? मला तुम्हाला बघायचं आहे आता. हॅलो. हा बोला ना. काय? मला तुम्हाला बघायचं आहे आता. आता? आता एवढ्या रात्री तुम्ही बरे आहात ना? यस, आय एम ॲब्सोल्युटली फाईन. फक्त लवकर भेटा तुम्ही. आता काय बोलताय तुम्ही? आता एवढ्या रात्री? मला माहिती आहे रात्र झाली आहे म्हणून सांगतोय. प्लीज लवकर भेटा. तुम्हाला माहिती आहे ना घरी काय चाललंय. किती रात? आता खरंच पॉसिबल नाही होणार. आणि समजा मी तुम्हाला सांगितलं मी आता तुमच्या घराच्या बाहेर उभा आहे तरी पॉसिबल नाही होणार. तुम्ही आता माझ्या घराबाहेर? का विश्वास बसत नाही तुमचा? हम नाही म्हणजे तुम्ही कसं काय? काय झालं? तुम्ही मस्करी करताय ना? हॅलो हॅलो खिडकी उघडा ना. तुम्ही खरंच आलात? एक मिनिट. तुम्ही प्लीज 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 वाजवू नका. कोणीतरी उठेल घरातलं. तुम्हाला सांगितलं ना मला एकदा बघायचंय तुम्हाला. एवढ्याशा गोष्टीसाठी एवढा लांबून आलात? नाही, माझ्यासाठी एवढीशी गोष्ट नाही ती. एनिवे तुम्हाला माहिती आहे ना मी एवढा लांबून आलो. मग प्लीज तुम्हाला कसं सांगू आता? कोणीतरी उठेल ना एकतर आधीच घरात. हे बघा प्लीज एकदा बघू द्या मला तुम्हाला. आता तुम्हाला बघितलं ना पुढचे 2 दिवस काढेन मी त्यावर. पण कोणी आलं तर? आलं तर आलं. तसे तुमचा हट्ट आहे म्हणून मी तुमच्या वडिलांच्या होकाराची वाट बघतोय, नाही तर अदरवाईज मी कधीच जाऊन त्यांच्याशी बोललो असतो. नाही, तुम्ही असं काही करणार नाही. ठीक. हॅलो हॅलो राजवीर.
तुम्ही नाही म्हणताय म्हणून थांबलोय. उघडताय ना खिडकी? तुम्ही का हट्ट करताय? तुम्हाला कोणी बघितलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. झाला तर झाला, पण आता तुम्हाला बघितल्याशिवाय मी इथून जाणार नाही. आणि तुम्ही चांगलं ओळखता मला. आता जर तुम्ही खिडकी उघडली नाही तर मी इथे सकाळपर्यंत उभा राहील. उघडता ना खिडकी. प्लीज. करू आता बंद. एक मिनिट. खूप अंधार आहे, तुमचा चेहरा दिसत नाही. मी टॉर्च ऑन करतो. तुम्हालाही माझा चेहरा बघावा असं वाटला त्यासाठी. काय झालं, सरप्राईज आवडलं नाही? नाही तसं नाही आहे, पण असं अचानक. सॉरी, त्या दिवशी सारखं येण्याआधी चिठ्ठी आणि बुके नाही पाठवत आला या वेळेला. बाय द वे, तुमच्या चेहऱ्यावर एवढं टेन्शन चांगलं नाही दिसत. तुमची स्माईल खूप छान दिसते तुमच्या चेहऱ्यावर. आता करू बंद. तुम्हाला झोप आली? झोप आली असेल तर ओके. नाही झोप नाही आली. नाही आली ना झोप? मग राहू दे ना थोडा वेळ.